शास्त्रप्रमुख एस सोमनाथ यांनी केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये मतदान केलेलं आहे. नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. सर्वसामान्य नागरिकांसह रांग लावत सोमनाथ यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. नाशिकमध्ये महायुतीच्या डोकेदुखीत मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. स्वामी शांतिगिरी महाराजांपाठोपाठ आता त्र्यंबकेश्वरच्या स्वामी सिद्धेश्वरानंद महाराजांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला. नाशिकमधून ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. 30 एप्रिलला ते साधू महंतांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दोन्ही महाराज नाशिक लोकसभेसाठी इच्छुक आहेत. अहमदनगर लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके नावाचे 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले. निलेश ज्ञानदेव लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत, तर निलेश साहेबराव लंके यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. निलेश लंके नावात साधर्म्य असल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे. मात्र महायुतीचे उमेदवार सुजय विखेंनीच डमी उमेदवार दिल्याचा महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात आला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन. संघामध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. जे पी गावित यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शरद पवार पक्षाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यापासून गावित नाराज आहेत. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी जाहीर सभा घेत गावितांनी निवडणूक लढवणार असल्याचंही जाहीर केलं होतं. त्यानुसार आज त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. माकपकडून गावित लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघामधून मिहिर कोटेचा निवडणूक लढवत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्याआधी महायुतीकडून मोठं शक्तीप्रदर्शन देखील करण्यात आलं. मिहिर कोटेचा यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून संजय दिना पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 25 एप्रिलला 16 उमेदवारांनी 23 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत. या अर्जामध्ये नमूद केलेल्या पक्षानुसार चिन्ह वाटप करून अपक्ष उमेदवारांना स्वतंत्र चिन्ह दिलं जाणार आहे, तर 29 एप्रिलला निवडणूक चिन्हाचं वाटप केलं जाईल.